करून ह्या बी लोक नसत हे खरीत रात्रंदिवस आला. आता हे तरुण पोरं येणार परिषद आणि तरुण पोरं तुम्ही उदास नका हो, काहीतरी कला शिका. कला शिका आता शिकायचं कवर शिकवतो खवर. 23ला बी ए झाला, 2 वर्ष गावात राहिले की झाले 25, 2 वर्ष एम बी एड झाला, 27, 3 वर्ष जॉईन झाला, 35 वर्ष फिट झाला, 5 वर्ष एप्रिल नोंद झालं, 45, 5 वर्ष हातात मिळाला, 46ला तू पॉझिटिव्ह निघाला. ओ काय रिटायर झाले पण परमानंटनी झाले. ओ गारी गारी का गुल्फी का पावी का बटारी का रद्दी का. शेतकऱ्याला पाया पडून सांगतो फक्त शेतीला साईड बिझनेस करा. शेती निसर्गादी नाही, निसर्गादी शेती किराणा आणि भाजीपाला शेतकऱ्याने वरचे सोडवला पाहिजे. आणि शेतकऱ्याची पोरं ध्यानात ठेवा, क्वाट्री मारून बोंबलं थेंडू नका. म्हशी बाजरा 300 रुपये म्हैसे संपला का? बर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुन्हा एकदा सर्व मंडळींना धन्यवाद ज्यांनी आपली तारीख घेतली, ते म्हणजे आमचे शशांक जैन यांनाही पुन्हा एकदा धन्यवाद. सर्व मंडळ गायकवाद गुजन मडवाले सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्हाला काय वाईट बोललो असेल तर मला माफ करा. आता काय एक वाक्य सांगा, बोलणारा तुमचा आहे, तुम्हाला बोललं पाहिजे. तुम्ही माझे निमतरी ऐकलं पाहिजे. पण मी किती बोललो तर तुम्ही सुधरायचं? मी किती बोललो तर तुम्हाला त्याची लाच नाही? आता थोडं नीट लक्ष द्या. आता आपले 1-2 संकल्प करायचे. तुम पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. पण चांगलं सांगणं माझं काम आहे. पण नुसती कीर्तन ऐकू नका महाराजा. आता आमचं झालं सांगायचं धंदा, तुमचं झालं ऐकायचं धंदा. व आम्ही निघालो पैसे कामाई, तुम्ही लागले जमिनी काय? व आपण पेपरला आलेली बातमी सगळी आली का संध्याकाळी? वाचत नाही. चला आता आपल्याला 1-2 संकल्प करायचे. तुम्ही पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. पण चांगलं सांगणं माझं काम आहे. चला आपला एखादा माणूस मेला, मेला की आपण त्याला जाळतो. जाळतो जाळल्यानंतर आपण काय करतो? त्याची जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो. तर आजपासून असा संकल्प करायचा की ती राख नदीत नाही टाकायची, घरी घेऊन या. घरी घेऊन या, टोकरीमध्ये भरून घरी घेऊन या. आणि शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राख टाका आणि त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा. सगळ्यात कल्याणाचं काम. कारण नदी ही माता आहे. नद्या स्वच्छ ठेवा. आणि आज सगळ्यात दूषित जर काय झालं असेल नदी, नदी आणि पाणी, गॅस्ट्रो अटॅक हे जे रोग आहेत. तुम्ही एक अभ्यास करा सगळी एज्युकेटेड लोक, पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हताच. नव्हतं मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का? हा नवीन ॲटम आला कुठून? बरं हा सगळा खेळ कधी झालाय? या आता तांबड्या वाढल्या पांढऱ्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या तांबड्या कमी झाल्या. अरे तू वाढ दे ना, पण गपची बस ना. आता या पेशी वाढण्याचं कारण आहे का बरं का एज्युकेटेड लोक? आपण काय करतो? डॉक्टरकडे जातो. आता डॉक्टर काही पहिले सारखे हायब्रिलियंट नाही. पूर्वी ज्याला जास्त मार्क तो डॉक्टर व्हायचा, आज तसं नाही. आज 48% 48 ओनली 8 लाख घालायच्या लायकीच नाही. त्या जवाब म्हणला मेडिकलला प्रयत्न करू. तू प्रयत्न नको करू, तो हा पहिलाच प्रयत्न फेल गेला. आता ते पैशाच्या जोरावर डॉक्टर झालं, कायला माणसं नीट होतील? त्यानं हॉस्पिटल टाकलं, पेशंट गेला उभ्या नका आहे नाहीस, झोपा झोपा. आणि झोपलं तोंड वासवा, दात वासवा, ओढून धरा सोडा मोकळं, धराभर तोडू सोडा मोकळं, पालते व्हा, उताने व्हा, सरळ व्हा, मया गपा. काय होतं तुम्हाला? आता एवढा टाईम का व्यायाम चालू होता का काय? लगेच कागद आणि पेन, सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परवा दिवशी परत आले झोपा. अरे आता या पेशी वाढण्याचं कारण आहे का? पेशी वाढण्याचं कारण आहे का? 1 व्यायाम नाही, 2 80% जनता मसालेयुक्त पदार्थ खाते. आणि मसाल्याचे फक्त दोघांनाच सूत्र करतात, त्या आचार्याला आणि किराण दुकानदाराला. तिसऱ्याला यादीच वाचता येत नावच ऐकेल बरं. लोकांना नावं सापडा द्या द्वाकुडं काही समजत नाही. आणि मसालेयुक्त पदार्थांमुळं माणसांना प्रॉब्लेम आले, व्यायाम राहिला नाही. आणि माणसं चांगल्या माणसात बसत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं, परिणामी पेशी वाढली. आता डॉक्टर विक्टर कोणी असेल तर नीट ऐका.
अटॅक इज नॉट अ डिसीज, अटॅक इज नॉट अ डिसीज, अटॅक हा रोग नाही. बावळटपणा डोक्यातून काढून टाका. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक, अटॅक काय येतो, अटॅक, अटॅक हा रोग नाही असं जर डॉक्टरला का आला, त्याच्या दुशाला गोळ्या होत्या. अटॅक हा जळकट माणसांना येतो, जळकट. दुसऱ्याच्या दारा पुढं नवीन वा पाहिली मग बाकीची म्हणली पाहुणीची जी जायला हे मिळालं ना. हो आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो, त्याच्यावर औषध सांगतो तुम्हाला. एक, बोलणं बंद झालं. लोक बोलणं जो प्रत्येक घरात सायलेंस शांतता आहे. तीन खोल्यांमध्ये तीन गेम चालू आहे. एका खोलीत पप्याची गेम आहे, एका खोलीत गुड्डीची गेम आहे. या दोघांचं काय चाललं यांचं यांनाच माहिती, पण आख्या खोल्यांमध्ये गेम आहे. पूर्वी एसटीत गारका व्हायचा, अति एसटी आली बी गेली बी, कानात वायरी नुसतं झोलायचं. अहो एका बाईनं भात खाल्या वरण मागितलं, तिला समजणच आपण काय खालो, कानात वायरी नुसतं झोलायचं. अहो काय तुम्हाला शेळे बाबडीत बसत आहे अंधारात एकटेच. अहो एक तर ज्या गाडीत उतरलं त्याच गाडीत परत चढलं. ते खंड डॉक्टर म्हणले तुम्ही आता आले, कानात वायरी नुसतं झोलायचं. अहो काय ते येशी बसत कंडक्टर 10 मिनिटं त्याच्या पुढं होतं तिकीट काढाय, थोडी तिकीटच काढी ना हलतच होता, त्यांना कानफटीतच छून दिली, सावध झालं. अहो एकदा गायचं दूध काढाय गेलं कानात वायरी, मग बाजली तो न्याव का नाही, आख दूध खाली गेलं. अहो एकदा लवीला गेला फोन आला, मग चेन तो खोला का नाही, चेन सुद्धा खोली नाही, अख्या बुटात पाणी गेलं. बस बस खोकलू नका, खो तुम्ही हसा, आम्ही येतो चहा घेऊन. बस हो महिला मंडळ, झोळीमध्ये पोरग रडतंय, झोळीमध्ये पोरग रडतंय, त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली. आईनं ते झोळीतून खाली काढलं आणि फरशी उठवलं आणि दूध तापवाय गेली. गॅस पेटवला, दूधही तापवलं, ताटतही काढलं, थंडही केलं, बाटलीतही भरवलं, भुचंही बसवलं. आता ते कोणाला द्यायचंय? पोराला. पोरा जवळ आली, खाली हात केला आणि वर फोन आला. आता दूध पोराच्या हात देऊन बोलाय का, रोग झाला का, वर गप्पा आणि ती खाली कुत्रीचं पिलू नाख दूध पिऊन गेलं. अवे हा विनोद नाही महाराज, हा विनोद नाही महाराज. तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापाशी तरी बोलत जा, म्हणजे दुःख हलकं होतं. आणि ह्या मोबाईलमुळं संवाद संपला. अहो माणसाचा सोडा नवरा बायकोचा संपला. अहो एका घाटो दोघं बोला ना, दोन कोपऱ्या दोघं याचा पबजी तिचा टिकटॉक. चार वर्ष झाले पाळणा नाही, सुतळी नाही, दोरी नाही. आणि ए न बोलण्यामुळं माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं. एक, मोबाईलमुळं माणसं बोलायची बंद झाली. दोन, मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली. एकटीच बसा द्या येड्या बाबडीत, मोरीत, तुरीत. मग तुरीला सांग कोण येणे यंदा. दोन, मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली. तीन, मोबाईलमुळं मेंदू खराब झाले. चार, मोबाईलमुळं सांधेदुखी झाली, डोकेदुखी झाली. आणि पाच, मोबाईलमुळं दृष्टी गेली, दिसत नाही पोरांना. आणि आठवा, मोबाईलमुळं झोप गेली. झोपती नाही ह्या मोबाईल वापरणाऱ्याची आवलादही नाही हा, हे झोपती नाही. निम्या रात्री एकानं गोधडी फाडली, टर टर गोधडी फाडली. त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडली ना आज गोधडी फाडली, याला झालं काय? त्याची आहे म्हणजे सावध व्हा, नाही तर उद्या तुम्हाला फाडी ना. हा विनोद नाही, हा विनोद नाही, हा विनोद नाही. महिला मंडळ एक वाक्य पाय पडून सांगतो. महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखं आहे, माझं एक वाक्य ऐका. लहानाल्या पोरांना मोबाईल बसून जरा दूर ठुजा,
आपल्याला वाटतं एक उलतं एक पण ते राहिलं पाहिजे ना. आपल्याला पाणी पाजाय पार झगलं पाहिजे. 70 म्हातारबीन चष्म्याचं वाचित आहे हे इंग्लिश मिडियमचं उचलून गाडीत बसावं लागत आहे. 2 डायव्हर दिसत त्याला एका गाडीत ठेवून तर एका गाडीत 2 काका कसं काय. पण तिचे आहे म्हणले आपल्या घरात एकही काका नाही. हा विनोद नाही, हा विनोद नाही. आणि ह्या गोष्टी मोबाईलमुळं झाल्या आणि त्याच्यामुळं अटॅक. आता अटॅक येऊ नये याच्यावर औषध सांगतो. एक काल काय झालं आठवू नका. काय चिंता करी क्वालिला असं ना पोरीन तुला धोका दिला देऊ दे तुला की एकट्याला दिला का. अरे अशी ती घमेले तू चावथाई अड्या पोरीसाठी मारतो का दरिद्रे भंगरी अरशीर सलामत तो पगडी बचास पोरीसाठी मारतो का. ए काल काय झालं आठवू नका. उद्या काय होईल याचा विचार करू नका. आज वाईट वागू नका. अटॅक येणार नाही. अटॅकलं दुसरं औषध भांडणातून माघार घ्या. माघार घ्या जे त्याच्यात जे. आता दंगली करायची आणि मारामारी करायची आणि बोक्सान बोक्षी करायचे दिवस आता राहिले नाही. अहो कायदा कडक झालाय. महाराष्ट्रातलं पोलीस खातं या 10 नंबर 1 काम करतंय. अहो नंबर 1 पंप लुटणारे बिटणारे तर पिसवलेत त्यांनी पेट्रोलिंगला. आणि रात्रीचं पेट्रोलिंग झाल्यामुळं 70% जनता आकडी. पोलीस स्टेशनचं काम कडक झालं आता पहिले दिवस राहिले नाही. बरं त्या बिचाऱ्या पोलिसांनी तरी काय काय करो. पोरगी पळून गेली बरं आपली गेली ना चालला ती जाऊ पोलीस स्टेशनला. त्या पोलिसांनी त्याला आत घेतलं पाहिजे. इकडे पोरगी गेली का तुई आतल्या खोलीत चाल. एक दांडकत राहत हातात. एक 2-4 लावणी हाणल्या पाहिजे नुसत्याच्या. तुका जपाला बसला होता का पोरगी पळून गेले आणि मला सांगायला पोर सापडत नाही तर वर तुला सोडित नाही बस आत. काय आहे बापं आता सध्या पेपरला एक बातमी असते बघा. पेपरला एक बातमी असते अल्पवयीन मुलीला फुस लावली अल्पवयीन मुलीला फुस लावली अल्पवयीन मुलीला फुस लावली. आता छापणार हे पहा किती हुशारी. 15 टोनगी ती आणि तिला काय म्हणत्या अल्पवयीन तिला समजत नाही का. आणि याच्यात तुम्ही सगळे शिक्षक कोणाला देत्या. पोराला आरोप कुणा ठुता. पोरा पुरी जोस नाही का. ए 15 टोनगी आली ती तिला समजत नाही का. हां का हे पोरगा आपल्याला फसवत आहे. त्याने दिलेला मोबाईल तुला गोड लागला. त्याने दिलेलं रिचार्ज मारलेलं गोड लागलं. त्याच्या गाडीवर तोंड बांधून बोंबलं धिंडनी परत भुकती तुला लाज नाही वाटत. हा विनोद नाही महाराज. हा विनोद नाही. आणि या सगळ्या गोष्टीला पोरीची आहे जबाबदारी. सगळ्या पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहिती असतात. खोटं बोलायचं नाही. कोणती बाई कीर्तनात बसली तुम्ही पोरगी प्रेमात पडली तुला माहीत नाही. अय माहीत नाही. बोट वर्कर बाई सत्कार करतो तो. बर जाऊ द्या आजचं पाकिट येतो कर बोटवर. समजत नाही का. हा विनोद नाही महाराज. हा विनोद नाही. आपल्या मुलीच्या केसाची स्टाईल बघा. आपल्या मुलीचा मोबाईल चेक करा. त्यात 1000 बॅलन्स आलाय. आपल्या मुलीचा STचा पास पहा. 8 झाले पंच नाही. आपल्या मुलीच्या पर्समध्ये 2000 नोटा आहे. आपल्या मुलीचं राहणीमान बदललंय. आपल्या मुलीचं बोलणं बदललंय. हे तिच्या आईला समजत नाही. आयुष्यभर विचार करण्याचा मुद्दा आहे. बरं पोर इतक्या भिंडू झाले तू या 2-4 वर्षात. चांगल्या पोरानो प्रेमच करी नाव. एकदम भंगरी पोराव प्रेम. त्याच्या बागलात गोचिड्या वन साईड भांग अंडरपॅन्डला उवा. आणि ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. थोबड फोडून टाकलं. हा विनोद नाही महाराज. हा विनोद नाही. अरे प्रेम करायचं ते ना तर या राष्ट्रव करा. प्रेम करायचं जर असेल ना मातृभूमीवर करा. प्रेम करायचं जर असेल ना आई बापावर करा. चांबड्यावर प्रेम करू नका. हे एक दिवस जाळायचंय. प्रेम कधी कोणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपलं प्रेम केलं पाहिजे. हम जिएंगे और बनेंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए तू
महबूब मेरे ताली वाजवा सर्वांनी वरती हात करून ताली वाजवायची वतन महबूब मेरे तुझे पे कुर्बान है शहाण्णव कोळी खानदान घराण्यातली माणसं आहे आपण. शिवाजी संभाजीचं रक्त आहे. 15 जिंकणं जरी बुटं खाणार रक्त आहे का आपलं? छड्डीत काय मुतो दोन हगो तो काय बावळा सारखं करतो. बायकून हल्लं तरी डोळे लाल करतो तू. या पण काय भांगार भुंगार आहेत काय? अरे वाघ फाडलं होतं संभाजीनं त्या मातीतली माणसं आहे आपण. रेढा वेद बोललाय. रेड्याची टापणी झाली नाही म्हणायची आणि भिंतीची टापणी झाली नाही चालायची. अरे इथं पाण्याची टाप झाली का थ बुडवायची? तू दुसऱ्याचं काय? पाण्याची टाप झाली का थ बुडवायची? अरे आळ्याला गेल्यानंतर निवृत्तीनाथ ज्ञानोबर सोपन काका मुक्तबाई समोर रेडा रडला रडला रेडा रडला. आणि रेडा रडताना काय म्हणतो माहिती? अरे मी होतो कोण आणि झालो कोण? अरे मी बखार वाहणार आहे, माझ्या पाठीवर पाणी वाहणार आहे. नाही चाललो तर मला हणतात आणि चरायला सोडून देतात, चारा घालत नाही. ज्ञानोबाच्या संगतीत आलो तर अमर झालो. चालविली जाडा भिंती ताळी वाजवा सर्वांनी अंग जाती भ्रांती मोक्ष हरलीची भांती मोक्ष मार्गी सांगाती ज्ञानो बाखी वेद बोलविला अरे भजू ध्यानचा हरविला चांदी रूपी प्रगटला ज्ञानो वाक्य सांगतो. आजचं कीर्तन आहे रामनवमी निमित्ताने आणि उद्या आहे रामनवमी. तर आजच्या कीर्तनात एक वाक्य बायबडू सांगतो. आजपासून देवाची सेवा नाही केली तरी चालेल, पण आईवडिलांची सेवा केल्याशिवाय राहू नका. आणि उद्या रामनवमी आहे म्हणून सांगून ठेवतो, देवाची सुद्धा सेवा करा, होईल तेवढी करा. देव तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही. आणि आज आणि सांगतो, जर कमी कधी पडू दिलं मालदी संतीत आणा. हो अरे नका करू देवाची सेवा, नका करू कोणाची सेवा, पण आईबापांची सेवा करायला विसरू नका. माझ्या बाप केवळ कासे माझ्या बाप केवळ कासे ताळी वाजवा माझ्या बाप केवळ कासे काय केले